माहूर तालुक्यातील मौजे मदनापूर येथील बहुचर्चित रेती प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते, ज्यात मंडळ अधिकारी व रेती माफियांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपने तर एकच खळबळ उडवली होती. प्रकरण एवढ्यावरच न थांबता माध्यमातून बातमी प्रकाशित केलेल्या माध्यम प्रतिनिधींवर रेती चोरीचेही गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्रकरणातील फिर्यादी पोलीस पाटील यांना निलंबित केल्याची चर्चा उडत असली तरी प्रकरण अजूनही शांत झाले नसल्याचे दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दिनांक 13 डिसेंबर रोजी मदनापूर येथील गट क्रमांक 8 मध्ये अवैध रेतीसाठा आढळल्याने तो रेतीसाठा सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सील करून जप्त करण्यात आला होता. दरम्यान तत्कालीन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी संबंधित शेतकरी बालाजी सदाशिव तन्मने यांना सदर रेतीवर लक्ष ठेवण्याचे सांगून तसे न केल्यास गुन्हे दाखल करण्याची ताकीद दिली होती. परंतु सदर रेतीची सुनील हातमोडे यांच्या मालकीच्या ट्रकमधून जप्त केलेल्या रेतीची वाहतूक करत असल्याची लेखी तक्रार बालाजी सदाशिवराव तन्मने यांनी तहसीलदार माहूर यांना दिनांक 8 जानेवारी रोजी दिली आहे. सदरच्या रेतीबाबतची जबाबदारी तत्कालीन तहसीलदारांनी दिल्यामुळे सदर रेती नेत असताना संबंधित इस्मास सांगितले असता रेती त्याचीच असल्याचे सांगत असल्याने यासंबंधी प्रशासन अवगत करीत असल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे. सोबतच सदर तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही बालाजी तन्मने यांनी केली आहे. 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी फिरोज पठाण, नांदेड. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राइब करा.